पिंपरी चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. वेगवेगळ्या केलेल्या कारवाईत एकूण 1,31,00,000 96 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. गंभीर बाब म्हणजे आरोपी हे रुग्णवाहिकेतून गांजा विक्री करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. कृष्णा मारुती शिंदे, अक्षय बारकू मोरे, हनुमंत भाऊसाहेब कदम, देवीप्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे, सन्नी देवल सिद्धार्थ शर्मा, सन्नी देवल भगवानदास भारती आणि सौरभ निर्मल यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी रावीत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कृष्णा मारुती शिंदे, अक्षय बारकू मोरे आणि हनुमंत भाऊसाहेब कदम यांना ताब्यात घेतला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर 30,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात 25,39,000 रुपये किमतीचा 25 किलो गांजा, 4-चाकी वाहन आणि 4 मोबाईलचा समावेश आहे. आरोपींनी गांजा देवीप्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे यांच्याकडून आणला होता. तो सौरभ निर्मल यास विकणार असल्याचं तपासात समोर आलं. त्यांच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी देवीप्रसादलाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 50,20,000 50 किलो गांजा जप्त करण्यात आला. आरोपी हे रुग्णवाहिकेतून गांजाची विक्री आणि डिलिव्हरी करत असल्याचं समोर आलंय. तसेच सन्नी देवल सिद्धार्थ शर्मा आणि सन्नी देवल भगवानदास भारती यांच्याकडून 20,79,000 रुपयांचा 20 किलो गांजा जप्त करण्यात आला. असा एकूण 1,31,00,000 96 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हा गांजा रुपीनगर चिखलीत विकणार असल्याचं समोर आलं आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पिंपरी चिंचवड क्राईम ब्रांच के अँटी नार्कोटिक सेल के वैभव शिंगारे और उनकी टीम ने पुलिस आयुक्त माननीय चौबे सर, सह पुलिस आयुक्त माननीय शिंदे सर, DCP माननीय डोईफोडे सर, इनके मार्गदर्शन के अनुसार सड़क पिछले 2 दिन में अलग अलग जगह पे रेड करके, एक पहली रेड उन्होंने रावेत पुलिस स्टेशन के मस्के बस्ती में की, दूसरी रेड उन्होंने माड़ोंगे पुलिस स्टेशन के कुरुड़े में की और 1,31,55,300 रुपये का जो गांजा था जिसका वजन 96 किलो 87 ग्राम था उसको बरामद किया और सात अभियुक्तों को गिरफ्तार किया और 2 एम्बुलेंस और 1 शेवरलेट गाड़ी ये भी उन्होंने उसमें जब्त की है. ये जो अभियुक्त है वो एम्बुलेंस में गांजा की तस्करी कर रहे थे और उनको धर दबोचा और उनको गिरफ्तार किया है. ये बहुत गलत बात है कि जो एम्बुलेंस जैसी जो व्हीकल है वो किसी जख्मी के लिए या किसी पेशेंट के लिए इस्तेमाल किया जाता है. उस एम्बुलेंस में छिपा के ये लोग गांजा की तस्करी कर रहे थे और हमारे पुलिस ने बहुत परिश्रम से इसे पकड़ा है और आगे अभी तफ्तीश जारी है. ये गांजा कहाँ से लाया है और किस किस को बेचा है इसकी तफ्तीश पुलिस कर रही है.